महाअर्थसंकल्पातील महिला नवेसाठी विशेष योजना, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गुरुवारी दिनांक 9 रोजी राज्याचा 2023-24 अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान काल नुकतंच जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला आणि त्या अनुषंगानं मुलींच्या सक्षमीकरणाकरिता लेक लाडकी, माता सुरक्षित, घर सुरक्षित, शक्ती सदन योजना अशक नवे अशा अनेक नव्या योजनांचा यंदाच्या अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला. दरम्यान राज्य सरकारनं महिलांसाठी मोठी घोषणा केली. मुख्यतः आता महिलांना एसटी प्रवासात 50% सूट मिळणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्पीय भाषणात ही योजना जाहीर केली आहे. यंदा राज्य सरकारनं महिला वर्गाला विशेष लक्ष करत काही घोषणा केल्यात, तर लवकरच चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार असल्याचंही म्हटलं आहे. तर महिला सुरक्षा सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रित पर्यटन धोरण राबवण्यात येणार असून राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेतील तिकीट दरात महिलांना आता 50% सरसकट सवलत दिली जाणार आहे. राज्य सरकारनं महिलांसाठी अनेक योजना यंदाच्या अर्थसंकल्पात राबवल्याचं दिसत आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर व कोल्हापूर जिल्ह्यात चप्पल क्लस्टर राबवण्यात येणार आहे. तसंच मुंबईत महिला युनिट मॉलची स्थापना करण्यात येत आहे. माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला मुलींची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान दोन योजना एकत्र करून शक्ती सदन ही नवीनतम योजना लागू करण्यात येणार आहे. शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीनं 50 वसतिगृहांची निर्मिती करण्यात येणार आहे. अडचणीतील महिलांसाठी लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्ज्वला या दोन योजनांचं एकत्रीकरण करून केंद्राच्या मदतीनं शक्ती सदन ही नवीन योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधीसेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा उपलब्ध करून देणार आहे. मुंबई प्रतिनिधी, मराठी एस न्यूज. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, लाडकी लेख मी संताची, मजवरी कृपा बहुतांची. मुलींच्या सक्षमीकरणाकरता लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल. पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, इयत्ता 4थीत 4,000 रुपये, 6वीत 6,000 रुपये, 11वीत 8,000 रुपये अनुदान दिले जाईल. लाभार्थी मुलीचे वय 18 पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये रोख त्या ठिकाणी देण्यात येतील. अध्यक्ष महोदय, महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवास तिकीट दरात सरसकट 50% सवलत देण्यात येईल. महिला खरेदीदाराला निवासी घटकाच्या खरेदीत मुद्रांक शुल्कामध्ये 1% सवलत देण्यात आली आहे. सध्याच्या अटीनुसार 15 वर्षापर्यंत महिलेला पुरुष खरेदीदारास निवासी घटकाची विक्री करता येत नाही. सदर अट शिथिल करण्यात येईल. तसेच महिलांना अन्य करात सवलतीची घोषणा भाग 2 मध्ये मी करणार आहे.